नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये स्कॉलडॉनच्या रेस्पायरेटरी सिस्टीमच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे की स्कॉलडॉनच्या रेस्पायरेटरी ऑर्गन कुठला आहे, रेस्पायरेशन कसं होतं आणि नेमकं रेस्पायरेशनमध्ये काय होतं या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. यामध्ये पहिल्यांदा आपला फर्स्ट पॉईंट आहे की स्कॉलडॉन, ज्याला आपण डॉगफिश असंही म्हणतो, हा ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये राहणारा प्राणी आहे. इट डिपेंड्स होली अपॉन ऑक्सिजन विच डिझॉल्ड इन द सी वॉटर. त्यामुळं पाण्यामध्ये वेगळा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन घेऊन तो आपलं काय करतो, रेस्पायरेशन करतो. दस रेस्पायरेशन इज कॅरड आउट विथ द हेल्प ऑफ द गिल्स. त्यामुळे त्यामध्ये काय आहेत, गिल्स आहे. गिल्सच्या सहाय्याने काय होतं, स्कॉलडॉनचं रेस्पायरेशन होतं. म्हणजे रेस्पायरेटरी ऑर्गन कुठले आहेत स्कॉलडॉनचे असं जर विचारलं तर त्यामध्ये सांगता येईल की गिल इज अ रेस्पायरेटरी ऑर्गन ऑफ द स्कॉलडॉन. गिल हे रेस्पायरेटरी ऑर्गन आहे स्कॉलडॉनचं. यामध्ये एकूण आपण विचार केला तर स्कॉलडॉनमध्ये एकूण किती पेयरचे गिलचे एकूण 5 पेयर्स आहेत यामध्ये, आणि त्या एका विशिष्ट पाऊचमध्ये असतात ज्याला गिल पाऊच असं आपण म्हणतो. ते गिल पाऊच कुठं असतात तर शरीराच्या दोन्ही साईडला, शरीराच्या हेड रिजनमध्ये दोन्ही साईडला अशा प्रकारे 5-5 गिल पाऊचेस दिसतात, ज्यांचं कनेक्शन फॅरॅक्स रिजनशी असतं. आणि हायड आर जे आहे त्या हायड आर्चच्या जवळ अशा प्रकारचे आपल्याला गिल पाऊचेस दिसतात. हायड आर्चच्या जवळ आपल्याला गिल पाऊचेस दिसतात. हायड आर्चचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं तर हे व्ही शेपडं हायड आर्चचे काय बोनचं सपोर्टिव्ह गिल्स अशा सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे व्ही शेपडं, ज्यामुळे दोन पार्ट असतात, डॉर्सल पार्ट असतो आणि व्हेंट्रल पार्ट असतो, आणि ज्याचं कनेक्शन जॉजशी असतं, जॉजशी अशा प्रकारे कनेक्शन त्याचं केलेलं असतं. अशा प्रकारे हायड आर्चच्या पाठीमागे आणि गिल फॅरेन्स रिजनच्या दोन्ही साईडला हे गिल्स आपल्याला दिसतात. त्यानंतर हे गिल पाऊचेस जे आहेत ते गिल पाऊचे दिस गिल पाऊचेस इज कंप्रेस्ड अँटीरियर पोस्टेरियरली. ज्यावेळेस आपण गिल पाऊच पाहू, समजा हा गिल पाऊच आहे तर हा गिल पाऊच दोन्हीकडून असा कंप्रेस झाल्यासारखं दिसतो आपल्याला. समजा हे अँटेरियर साईड आहे आणि पोस्टेरियर साईड आहे, अँटेरियर आणि पोस्टेरियर साईडच्या दोन्ही साईडने हा कंप्रेस झाल्यासारखं गिल पाऊच आपल्याला, तर गिल स्लिट से म्हणतात, गिल पाऊच आपल्याला दिसेल अशा प्रकारचं गिल पाऊच त्या ठिकाणी असतं. त्यानंतर याच्या दोन ओपनिंग आहेत, एक आतल्या साईडला असलेलं ओपनिंग म्हणजे हा गिल स्लिट्स जे आहे त्याच्या आतल्या साईडला एक ओपनिंग आहे, आणि शरीराच्या वर दिसणारं जे ओपनिंग आहे ह्याच्या दोन ओपनिंग त्यामध्ये दिसतात. जे फॅरेन्स रिजनमध्ये ओपनिंग आहे त्या ओपनिंगला इंटर ब्रँचल ॲपर्चर असं म्हणतात. इंटर ब्रँचल ॲपर्चर, हे ॲपर्चर गिल पाऊचचं फॅरेन्समध्ये ओपन होतं. आणि दुसरं आहे एक्स्टर्नल ब्रँचल ॲपर्चर, ते आउटसाईडला आहे. आउटर साईडला शरीरावर जे ओपनिंग दिसतं त्याला एक्स्टर्नल ब्रँचल ॲपर्चर किंवा एक्स्टर्नल ब्रँचल ओपनिंग असं म्हणू शकतो आपण, किंवा त्याला आपण जनरली गिल स्लिट्स असंही म्हणतो. दोन ॲडजेशन गिल पाऊचेस जे आहेत, हे गिल पाऊचेस दोन ॲडजेशन गिल पाऊचेस जे आहेत त्या दोन ॲडजेशन जवळजवळच्या दोन ॲडजेशन म्हणजे जवळजवळच्या गिल, समजा हा एक गिल पाऊच आहे, हा दुसरा गिल पाऊच आहे, तर दोन्हीच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक सेप्टम दिसतो, एक पडदा दिसतो, त्याला म्हणतात इंटर ब्रँचल सेप्टम किंवा त्याला सिम्पली म्हणतात गिल सेप्टम. दोन गिल पाऊचेसच्या मध्ये असणारे सेप्टम आहे जो पडदा आहे त्याला काय म्हणतात, गिल सेप्टम किंवा इंटर ब्रँचियल सेप्टम असं सिम्पली म्हणलं जातं. त्यानंतर द इनर ब्रँचियल इनर ऑर फॅरेंजियल बॉर्डर जी आहे गिलची, त्या गिलच्या साईडला काय दिसतं आपल्याला, इनर ऑर फॅरेंजियल बॉर्डर ऑफ इच गिल सेप्टम इज सपोर्टेड बाय कार्टिलेजनस व्हिसरल आर्च, ज्याला गिल आर्च म्हणतात. इनर बॉर्डर आपल्याला गिल आर्च दिसतं आणि ज्याच्यामुळे एक प्रकारचं प्रोटेक्शन त्या गिल्सला मिळतं. त्यानंतर ज्यावेळेस आपण डायग्राम पाहू गिलची त्यावेळेस काय दिसतं, हे गिलचं स्ट्रक्चर आहे. गिलचं स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात एक सिंगल गिल आहे. गिल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याला बेसिकली दोन लॅमेली दिसतात, गिल लॅमेली, ज्याला गिल लॅमेली, पोस्टेरियर गिल लॅमेली एक आणि अँटेरियर गिल लॅमेली, असे दोन गिल लॅमेली असतात. एक आहे पोस्टेरियर साईडला असलेले पोस्टेरियर गिल लॅमेली आणि त्यानंतर अँटेरियर साईड असलं अँटेरियर गिल लॅमेली, ज्यामुळे दोन गिल लॅमेली आपण दिसतात. हे पोस्टेरियर गिल लॅमेली आहे आणि अँटेरियर गिल लॅमेली. नीट जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पोस्टेरियर गिल लॅमेली जी आहे ती पोस्टेरियर गिल लॅमेलीची लांबी ही अँटेरियर गिल लॅमेलीपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय, इथं सांगितलेलं आहे की पोस्टेरियर गिल लॅमेली इज लॉंगर ॲज कम्पेअर टू द अँटेरियर गिल लॅमेली. अँटेरियर गिल लॅमेलीपेक्षा पोस्टेरियर गिल लॅमेलीची लांबी थोडीशी जास्त असते. समजा ह्या दोन्ही गिल लॅमेलीचं प्रजंत असतील तर त्या गिलला होलो ब्रँच म्हणतात. होलो मीन्स कम्प्लीट. आणि समजा एकच गिल लॅमेली प्रजंत असेल त्या कंडिशनला डेमी ब्रँच किंवा हेमी ब्रँच म्हणतात. लक्षात राहील, ज्यावेळेस दोन्ही गिल लॅमेली प्रजंत असतात त्या गिलला
होलो ब्रँच म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस फक्त एकच गिल लॅमेला प्रेझेंट असेल त्या कंडिशनला काय म्हणतात, त्या कंडिशनला म्हणतात डेमी ब्रँच किंवा हेमी ब्रँच. आणि दोन्ही गिल लॅमेला प्रेझेंट, अँटेरियर गिल लॅमेला पोस्टेरियर गिल लॅमेला प्रेझेंट असेल तर त्या कंडिशनला म्हणतात होलो ब्रँच. त्यानंतर नेक्स्ट मगाची सांगितल्याप्रमाणे पोस्टेरियर डेमी ब्रँच किंवा पोस्टेरियर गिल लॅमेला लॉंगर असेल कशापेक्षा, अँटेरियर गिल लॅमेलापेक्षा. अ गिल पाउच दस कंटेन्स टू डेमी ब्रँच बिलॉन्ग टू ॲडजस्टंट गिल्स इन स्कॉलिडॉन इंटर ब्रँचल सेप्टम. म्हणजे कशाविषयी आता विचार करतो आपण, इंटर ब्रँचल सेप्टम. दोन गिल लॅमिनेमध्ये जो सेप्टम आहे रॉड सारखं स्ट्रक्चर आहे, इंटर ब्रँचल कार्टिलेज किंवा इंटर ब्रँचल सेप्टा जो आहे त्याची लांबी फार मोठी आहे गिल लॅमिनेपेक्षा. गिल लॅमिनेची लांबी या ठिकाणी साधारण आहे गिल लॅमिनेस, त्याच्यापेक्षा हे गिल सेप्टम काय आहे थोडंसं मोठं इथं स्कॉलिडॉनमध्ये. आणि याचा फायदा काय होतो, गिलला प्रोटेक्ट करण्याचं काम इंटर ब्रँचल सेप्टा करतात, इंटर ब्रँचल कार्टिलेज करतात. आणि ज्यावेळेस रेस्पायरेशनमध्ये सुद्धा हे भाग घेतात, ते फ्लॅप जे आहेत फ्लॅपच्या साह्याने रेस्पायरेशनमध्ये ते भाग घेतात. कशाप्रकारे ते पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर यापुढे जाऊन आपल्याला मेकॅनिझम रेस्पायरेशन पॉईंट शिकायचं. मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन, रेस्पायरेशन कसं होतं, रेस्पायरेशन कसं होतं म्हणजे काय, रेस्पायरेशन म्हणजे साधारण दोन स्टेप्स असतात, एक आहे इन्स्पायरेशन दुसरी स्टेप आहे एक्सपायरेशन. म्हणजे ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं, थोडक्यात वॉटर आत घेणं शरीरामध्ये आणि गिल्सद्वारे गिलला बाथिंग करून पाणी जे आहे ते बाहेर काढणे शरीराचे, त्याला काय म्हणतात एक्सपायरेशन म्हणतात. ड्युरिंग रेस्पायरेशन वॉटर टेकन इन टू द माउथ, पहिल्यांदा माउथमध्ये वॉटर येईल, तिथून ते कुठेतरी इंटरनल गिल स्लिट्समध्ये जाईल, इंटरनल गिल स्लिटला बाथिंग करून गिल लॅमिनेला बाथिंग करून ते पास आउट होईल, एक्सटर्नल गिल स्लिटद्वारे शरीराच्या बाहेर टाकलं जाईल. हे दोन स्टेपमध्ये होतं, एक आहे इन्स्पायरेशन म्हणजे शरीरामध्ये पाणी घेणं, कारण पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळणार आहे तो ऑक्सिजन आपल्याला स्कॉलडॉनला घ्यायचा आहे, आणि एक्सपायरेशन म्हणजे तो जो काय कार्बन आत जाणाऱ्या पाण्यासोबत कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर काढणं हा त्याचा उद्देश असतो रेस्पायरेशनचा. दोन स्टेप आहेत, त्याचे स्टेप समजून घेऊयात. पहिली स्टेप आहे ती म्हणजे इन्स्पायरेशनची, यामध्ये बी जी साईड आहे ही जी साईड आहे ती इन्स्पायरेशनची. इन्स्पायरेशनच्या वेळेस काय होतं तर काही त्यामध्ये मसल्स आहेत ते भाग घेतात. यामध्ये एक मसल्स आहे हायोब्रँचियल, हायपोब्रँचियल मसल, हायपोब्रँचियल कार्टिलेज, यामध्ये भाग घेतात. हायपोब्रँचियल मसल्स किंवा हायपोब्रँचियल कार्टिलेज जनरली यामध्ये भाग घेतात, ज्यामुळे काय होते त्यामध्ये ह्या त्या मसल्स कार्टिलेज कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ही जी कॅव्हिटी आहे बक्को फॅरेंजियल कॅव्हिटी असं म्हणतो आपण त्याला, बक्को फॅरेंजियल कॅव्हिटी फॅरेंक्स कॅव्हिटी जी आहे ती काय होते थोडीशी इनलार्ज होती, मोठी होती. त्याचवेळेस काय होतं माउथ ओपन होतं, माउथ ओपन होतं, ही जी कॅव्हिटी आहे ती थोडीशी लार्ज होते इनलार्ज होते कारण हायपोब्रँचियल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि त्याचवेळेस एक्सटर्नल फ्लॅप जे आहेत एक्सटर्नल ब्रँचियल सेप्टा जे आहेत ते काय होतात असे क्लोज झालेलं दिसतं आपल्याला, क्लोज होतात. म्हणजे एक्सटर्नल जे ओपनिंग आहे ते क्लोज झालेले असतात आणि ॲटोमॅटिकली माउथ ओपन आहे, या ठिकाणचं जे काय एरिया आहे ह्याचा म्हणजे एरिया जो आहे फॅरेंजियल कॅव्हिटी जे आहे ते ओपन झाले वाईड झालेलं आहे, ॲटोमॅटिक पाणी बाहेरून आत शरीरामध्ये येतं आणि त्याचवेळेस ते काही सेकंदासाठी त्या ठिकाणी पाणी राहील. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होतं तर याला म्हणतात इन्स्पायरेशन, पाणी शरीरामध्ये घेणं आणि त्यामधला ऑक्सिजन त्या ऑस्कॉल्डोनला घ्यायचा आहे तो आत घेणं त्याला म्हणतात इन्स्पायरेशन. आणि सेकंड स्टेप आहे त्या सेकंड स्टेपला काय म्हणतात आपण एक्सपायरेशन म्हणतो. म्हणजे एक्झॅक्ट रिव्हर्स अगदी अपोजिट अशा प्रकारची प्रोसेस जी होती ती एक्सपायरेशनमध्ये होते. एक्सपायरेशनच्या वेळेस आपल्याला काय दिसतं तर माउथ क्लोज झालेला आहे, ही जी साईड आहे ती एक्सपायरेशनची आहे, माउथ क्लोज झालेला आहे. आणि ज्या काय ओपनिंग्स आहेत त्या वाईड ओपन झाले आहेत, जे काय फ्लॅप आहे ते फ्लॅप ओपन झालेले आहेत, म्हणजे जे एक्सटर्नल गिल स्लिट्स आहेत ते गिल स्लिट्स ओपन झाले आहेत ॲटोमॅटिकली, आउटर ज्या काय ओपनिंग्स आहेत ते ओपन झाले आहेत. आणि या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट होतं, म्हणजे फॅरेंजियल कॅव्हिटीमध्ये प्रेशर येतं आणि त्यामुळे ते पाणी बाहेर जातं, माउथमधून पाणी बाहेर जाऊ शकत नाही कारण माउथला काय झालं माउथला क्लोज केलेलं असतं, त्यामुळे आपोआप गिलला बाथिंग करून गिलला आंघोळ घालून थोडक्यात गिलवरून हे सगळं पाणी बाहेर पडतं. मग यामध्ये कोण काम करतं तर यामध्ये माउथ क्लोज होतं आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या मसल्स असतात, इंटर ब्रँचल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात विच रायझिंग द फ्लोअर ऑफ फॅरॅन्स अँड रिड्युसिंग इट्स व्हॅल्यूम. त्यामध्ये प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यामुळे त्या ठिकाणी आणखीन एक प्रकारच्या मसल्स असतात ज्याला ॲडॅक्टार मसल्स म्हणतात. ॲडॅक्टार मसल्स पण यामध्ये महत्त्वाचा भाग घेतात. ॲडॅक्टार्स मसल्स ह्या कुठे अटॅच झालेले असतात, ॲडॅक्टार्स मसल्स ह्या लोअर जॉला
ज्याला मँडिब्युलर मसल्स असे म्हणतात. अरेक्टर मसल्स लोअर जॉला अटॅच झालेले असतात आणि ज्या माउथ क्लोज करण्याचं काम करतात, लोअर जॉ क्लोज करण्याचं काम करतात. थोडक्यात त्यामुळं आपोआप माउथ काय होतं, क्लोज होतं आणि त्यामुळं पाणी परत माउथमधून बाहेर पडत नाही, तर ते पाणी गिल स्लिट्सद्वारे गिल स्लिट्समधूनच बाहेर पडतं आणि अशा प्रकारे एक्सपायरेशन होतं. म्हणजे इन्स्पायरेशन एक्सपायरेशन ह्या साध्या दोन प्रोसेस यामध्ये होतात रेस्पायरेशनमध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला फिजिओलॉजी पाहिजे, काय होतं नेमकं रेस्पायरेशनच्या वेळेस, हे पुढच्या स्लाईडमध्ये आहे. तर यामध्ये फिजिओलॉजी ऑफ रेस्पायरेशन म्हणजे काय, तर यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला ज्या ब्लड वेसल्स आहेत ते अटॅच झालेले असतात गिलसोबत. एक आहे ॲफ्रंट ब्रँचल आर्टरी आणि दुसरा इफ्रंट ब्रँचल आर्टरी. दोन प्रकारच्या ब्रँचल आर्टरीज आहेत ज्याचं कनेक्शन आहे गिल्सशी. ॲफ्रंट ब्रँचल आर्टरी, ॲफ्रंट म्हणजे टूवर्स आणि इफ्रंट म्हणजे अवे फ्रॉम, अशा प्रकारे त्याला म्हणलं जातं. त्यावरून त्याचे नाव आपलं ॲफ्रंट ब्रँचल आर्टरीजद्वारे इम्प्युअर ब्लड गिलमध्ये आणलं जातं आणि इफ्रंट ब्रँचलद्वारे इफ्रंट ब्रँचल ज्यालाच इपी ब्रँचल आर्टरी म्हणतात, ज्याद्वारे तेच ब्लड ज्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो, ऑक्सिजनेटेड ब्लड अशा प्रकारे बॉडीकडे घेऊन गेलं जातं, नेलं जातं थोडक्यात. मग यावेळेस या काही वेळामध्ये ज्यावेळेस इन्स्पायरेशन एक्सपायरेशन होत असतं त्या काही वेळामध्ये आपोआप ऑक्सिजन ब्लड वेसल्सद्वारे घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जाणाऱ्या पाण्यासोबत वाहून नेला जातो, शरीराबाहेर केला जातो, असं ह्या काही पॉईंट्समधून आपल्याला सांगितलेलं आहे की ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन डिझॉल्व होतो, ऑक्सिजन जो आहे डिझॉल्व होतो आणि तो शरीराला पोहोचला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडणाऱ्या पाण्याद्वारे तो बाहेर काढला जातो, शरीराबाहेर काढला जातो. आणि याला काय म्हणतात, एक्सटर्नल रेस्पायरेशन म्हणतात. परत रेस्पायरेशनच्या दोन बेसिक स्टेप्स आहेत, एक्सटर्नल रेस्पायरेशन आणि इंटरनल रेस्पायरेशन. एक्सटर्नल रेस्पायरेशन म्हणजे काय, एक्सचेंज होणं, म्हणजे ऑक्सिजन देणं, ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड देणं, कार्बन डायऑक्साईड घेणं, ऑक्सिजन देणं वगैरे एक एक्सचेंज होतं. एक्सचेंज होत असताना एक्सटर्नल रेस्पायरेशनचं जे एक्सचेंज होतं, हे एक्सचेंज कुठं होतं, तर गिलमध्ये एक्सचेंज होतं, म्हणजे ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, त्याला एक्सटर्नल रेस्पायरेशन म्हणतात. आणि दुसरी स्टेप म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचं ऑक्सिजनचे ब्लड पूर्ण टिश्यूमध्ये पूर्ण शरीरभर पोहोचतं आणि टिश्यू वेगवेगळ्या टिश्यूमध्ये जातं, टिश्यूमध्ये गेल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी टिश्यूमध्ये ऑक्सिजन सप्लाय केला जातो आणि टिश्यूमधला कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, त्याला काय म्हणतात, इंटरनल रेस्पायरेशन म्हणतात. म्हणजे एक्सटर्नल रेस्पायरेशन, इंटरनल रेस्पायरेशन. एक्सटर्नल रेस्पायरेशन गिल्समध्ये होतं, इंटरनल रेस्पायरेशन टिश्यू लेवलला होतं. तर हे सगळे सगळी माहिती जी आहे ती स्क्वॉल्डॉनच्या रेस्पायरेटरी सिस्टीमच्या संदर्भात आहे.